बाळासाहेबांनी जे आरोग्य असेल वेगवेगळ्या
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती जसं ठाणे महानगरपालिकेवर लक्ष होतं तसं बाळासाहेबांचं या गोष्टीवरती लक्ष होतं. कालांतराने काही गोष्टी घडल्या असतील, काही लोकांनी आमच्या पार्टीमध्ये चुराग पोहोचून स्वतःच प्रस्थापित राज्य करायचा विचार केला असेल आणि आज आम्ही या ठिकाणी कुठलेही अडीच वर्ष झाले सरकार आलं आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपण उद्योगमंत्री आपल्या मार्गदर्शनाखाली खासदार असतील, राजे विचारे साहेब नाना साहेब असेल, आम्ही सर्व नगरसेवक असो, ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे विषय घेऊन आम्ही लढतो आणि आम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून ज्यावेळेस काही चांगली कामं केली तर मग लगेच त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो की अशा पद्धतीने ते कशा पद्धतीने आहे. पण मला माहिती आहे की साहेब आता पायाखाली वाळू घसरायला लागले यांची, यांना माहिती आहे आता पुढचे दिवस कसे येणार आहेत हे त्यांना माहिती पडलेलं आहे, म्हणून उठ सूट ठाण्याचं नाव घ्यायचं, मुंबईचं नाव घ्यायचं आणि घुमलत बसायचं. साहेब आम्हाला फक्त एकच आहे, आज या ठिकाणी लाखोच्या आसपास आमच्या नगरपालिकेच्या रेकॉर्डला 60 खासदाराच्या आसपास घराचा रेकॉर्ड असेल, MIDC मध्ये वेगळा रेकॉर्ड असेल, काही कलेक्टरच्या माध्यमातून म्हणजे MIDC मधल्या झोपड्या वेगळ्या आहेत, ऐरोलीमध्ये सिडकोल रोड मधल्या झोपड्या वेगळ्या आहेत, काही कलेक्टर रोड मधल्या झोपड्या आहेत आणि या सर्व अशा पकडल्या तर साहेब हा आकडा आता नवीन पण झोपड्या पाहून लोक कुठे थांबत नाहीये, म्हणजे हा लाखाच्या आसपास जाऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला कुणाकडून दिलासा मिळणार तर दिलासा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातूनच आम्हाला दिलासा भेटू शकतो, म्हणून साहेबांनी मला आम्ही सर्वांनी निमंत्रित केलेलं आहे. साहेब तुला माहिती आहे पाऊस आहे आता या ठिकाणी, आजच पावसाचा दिवस नसता तर साहेब आता ही जेवढी एवढी पब्लिक इथे बसलेली आहे तेवढीच पहिल्या मंत्र्यावरती सुद्धा पब्लिक असलेली आमची आम्ही आशेने वाट पाहत होतो की आज साहेबांच्या माध्यमातून आम्हाला काही ना काहीतरी आम्हाला या ठिकाणी आश्वासन भेटलेलं जाणार आणि शिवसेना बोलले तर हे आश्वासन पूर्णपणे पाळत असते. साहेब माझी विनंती आहे ज्या बाळासाहेबांनी झोपडपट्टीवासियांचं संरक्षण दिलं, मंद मुलग्यांना संरक्षण दिलं, कालच्या लोकांना सर्व गोर गरिबांना संरक्षण दिलं, जात पात कधीही बाळासाहेबांनी पाहिले नाही आणि त्यांनी सर्व समाविष्ट सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं एवढंच आहे साहेब की असं काहीतरी प्राधिकरण तयार करावे नव्या मुंबईसाठी आणि त्याला बाळासाहेबांचं नाव देऊन त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीचा सुधार घडवून आणा एवढीच विनंती करतो आणि मी सांगतो जय हिंद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.